मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97 64 66 495। माझ्या आई वडिलांना कोरोना झालं, ते दवाखान्यात होते। आल्यानंतर पुन्हा मी जिथं जिथं कोरोना झालाय आमच्या प्रभागात तिथं तिथं जाऊन त्या लोकांना भेटण्यासाठी मी दवाखान्यात गेलो। तुमच्याच माध्यमातून त्यावेळी लोकांना जेवण बरोबर मिळत नाही म्हणल्यावर त्यावेळी सर्वांना भेटलो मी माझ्या प्रभागात। मला जे घुसमडी वालतं, मी गेल्या 9 वर्षापासून या ठिकाणी आमच्या वार्डातलं निधी प्रभाग क्रमांक 3A च्या नावावर इथल्या खासदारांना, आमदारांना आणि इथल्या नेत्यांना पत्र दिलेलं आहे। सर्वच आमदार खासदार नगरसेवकांना पत्र दिलेलं असताना मला 1 रुपया निधी या ठिकाणी दिलं गेलं नाही। परंतु मी 2017 असं पत्र दिलं की बाबा तुम्ही जर मला निधी नाही दिला तर भविष्यात इथलं भारतीय जनता पार्टीचा जे काही उमेदवार असेल तो पडण्याची शक्यता नाकारता येत नाही असं म्हणल्यावर थोडंफार त्यावेळी जसं दुसऱ्याच्या प्रभागात भरपूर निधी दिलाय, जर इथल्या लोकप्रतिनिधींनी 100 कोटी रुपये पालकमंत्री असताना आणले असतील त्यावेळी मला मात्र तुटपुंजी निधी या ठिकाणी मिळालेला आहे। एका वार्डात जर उदाहरणात द्यायचं असेल तर 50 कोटी रुपये मिळाला असेल, माझ्या वार्डात या ठिकाणी 5 कोटी रुपये पण मिळाले नाही। नंतर आता या ठिकाणी मी जेव्हा बूथ पे चर्चा कार्यक्रम चालू केलो, माझं निधी शिल्लक होतं, त्या निधीमधलं मी सर्व पैसे या ठिकाणी बूथ पे चर्चा केल्यानंतर त्या नागरिक समस्या विकास कामाच्या कोणाकोणाचे आहेत इथल्या मतदारांना सर्व विचारल्यानंतर मी त्या त्या पद्धतीचं माझं जेवढं निधी आहे तेवढं काम करायचा प्रयत्न केलो। त्या त्यावेळी आमच्या आमदारांना पत्र दिलंय, त्या त्यावेळी इतर नगरसेवकांनी, इथं 4 नगरसेवक आहेत, त्यांनी कामं सुचवलेत। मी खासदार साहेबांना मी काम सुचवलो परंतु मला आमदारांनी खासदारांनी या ठिकाणी निधी देऊ शकले नाही। फक्त मी असं पत्र दिल्यानंतर 1-2-3 ठिकाणी प्रभाग क्रमांक 3A म्हणून मिळालाय। परंतु मी एवढ्या सिनियर नगरसेवक असताना माझ्या हाताखाली माझ्या जीवावर निवडून आलेले नगरसेविका याने मात्र या ठिकाणी पत्र दिलं का नाही मला माहित नाही, त्यांना मात्र भरपूर निधी दिलाय, हे अत्यंत चुकीचं कारभार चालू आहे। मी म्हणून बूथ पे चर्चा करून या ठिकाणी कट्ट्यावर मी जाऊन बसलेला आहे।